तार मंडळी कशी आहात तुम्ही सगळे? तर आज हॅप्पी वेनसडे सगळ्यांना. खूप छान दिवस आहे, म्हणजे पाऊस नाही आहे पण असं ढगाळ वातावरण आहे. बघा परिसर घराबाहेरचा, तर खूप दिवस झाले व्हिडिओ नव्हते, म्हणजे 2-4 दिवस व्हिडिओ नाही टाकले. म्हटलं चला आज तुम्हाला दाखवूया जरा आजूबाजूचा परिसर बाहेरचा. तर हां, तर एक तुम्हाला ही भाजी विचारली होती, भाजीचं नाव सांगा. तर एका आपल्या बहिणीने उत्तर दिलेलं आहे, बरोबर उत्तर दिलं होतं की ह्याला सिल्वर बीट म्हणतात, चाड म्हणतात. बरोबर आहे, हेच आहे, तीच भाजी आहे ही. कॅमेरामध्ये खरंच पालकासारखी दिसत होती, आता पण तशीच दिसते. बरोबर आहे, तर हा पालक नाही आहे, कवळी आहे, त्याच्यामुळे ही अशी दिसते. बघा इथे पण आहे, तीच भाजी आहे. असं आज तुम्हाला, हां तर लास्ट टाइम, हां आणि तिथे लिंबाचं झाड आहे, ते बघा ते लिंबाचं झाड आहे. आणि इथे जे शेजारी आपल्या लोकांनी झाडं लावलेली आहेत ती दाखवते तुम्हाला. ही कांद्याची पात लावली आहे बघा, इथे कांद्याची पात लावली आहे बघा कशी. आणि असं आहे, इथे स्ट्रॉबेरीज लावलेल्या आहेत. आणि इथे बघा, इथे कुठलं पेअरचं झाड आहे मला वाटतं. हां परिसर आहे झाला बघून. आता आपण काय करूया माहिती आहे का, आपण आता चालत जाऊ आणि तुम्हाला जे जे दिसेल ते ते दाखवते. माझी पण एक राऊंड होईल, तुम्हाला पण दाखवणं होईल. बरोबर, तर चला आपण आज फेरफटका मारूया आपल्या या न्यूझीलंडच्या ताईच्या घराबाहेरचा व्ह्यू तुम्हाला आज दाखवते. आणि तुम्हाला सांगू, या एरियामुळे की नाही, या व्ह्यूमुळे, या मस्त भाजीमुळे, तुम्हाला सांगू ही भाजी खाऊन आम्हाला खूप कंटाळा आला आहे. आम्ही भाजी नाही खात फक्त, आता ही शोसाठी अशी छान वाटते बघायला असं झालं आहे, पण ही भाजी खाऊन आम्ही आता कंटाळलो आहे, आम्ही एवढी भाजी नाही करत. पण तुम्हाला एक रेसिपी दाखवेन ह्याची, ठीक आहे. आणि हा एरिया आहे की नाही, हा एरिया आहे ना मंडळी, मला खूप आवडतो. कसं आहे, ग्रीनरी आहे, सीनरी आहे, आणि मस्त पक्षी दिसतात, सगळे पक्षी भेटायला येतात आणि खूप छान वाटतं. चला बस झाली बडबड, तुम्हाला आता घेऊन जाते. पहिल्यांदा मास्क लावते, थांबा. हे बघा इथे ही झाडं आहेत मस्तपैकी अशी. आता गाड्या तू कुठे कुठे दिसत आहेत, इथे बघा गंदी आहे, तिथे पण झाडं आहेत. हे बघा अशी झाडं लावतात लोक, बघा किती छान आहे ना. असं आहे, हे लास्ट टाईम तुम्हाला जे दाखवलं होतं ना लॉन्ड्री वगैरे, ते लेफ्ट साईडला लॉन्ड्री वगैरे हा एरिया आहे बाहेरचा असा. हे बघा किती मस्त अशी फुलं झाडं आहेत, बघा छान आहेत ना. ही बघा मस्त वेगवेगळ्या प्रकारची फुलं बघायला मिळतात. हे बघा असं घर आहेत, घरांच्या किमती खूप जास्त आहेत बरं का इथे, पण एकदा का घर झालं की नाही की काय टेन्शन नाही, असं म्हणजे चांगलं आहे लाईफस्टाईल असं. आणि हे बघा किती मस्त झाड आहे असं आहे. हा आमच्या एरिया असा एरिया आहे, फुलं बघा किती वेगवेगळ्या प्रकारची फुलं आहेत, किती मस्त फूल आहे. गुलाबासारखं दिसतंय पण असं वेगळंच फूल आहे, छान आहे ना. गुलाब नाही आहे, सेम गुलाबासारखंच आहे. एकदम गुलाबासारखंच आहे पण गुलाब नाही आहे, बघा किती छान आहे. ऑलिम्पिकमध्ये जे जातात की नाही ते असे सायकलिंग वगैरे करतात. हे घर इथे बांधतात नवीन असं. हे असे मेलबॉक्स आहेत, नंबर असतात असं. तुम्हाला सांगू, मला ना इकडचं एक घर खूप आवडतं, कारण आम्ही ना ह्याच एरियात राहायचो, जसं इथे आता 2-3 वर्ष राहिलं आहे ना. एक घर आहे ना जे मला खूप आवडतं, बघा हा माझा बस स्टॉप आहे,
जॉबला जायचा, आवडलं म्हणजे असं म्हणतात ना बघता क्षणी असं एक घर आपल्याला एखादं आवडतं, तर ते तुम्हाला घर आज दाखवणार आहे. आता तुम्हाला गाड्या दिसतील बऱ्यापैकी. हे बघा, हे माझं ड्रीम हाऊस आहे जे मला खूप आवडतं. तुम्हाला आवडतं की नाही सांगा. मला हे खूप आवडलं घर, जेव्हा मी बघितलं की नाही तेव्हाच मला हे आवडलं. हे बघा, हे माझं ड्रीम हाऊस आहे. जसं बाहेर अशी फुलं, असं घर मला खूप आवडतं. म्हणजे हे घर मला खूप आवडलं. बघा हे घर, ड्रीम हाऊस. नक्की करणार मी असं जेव्हा माझं घर होईल की नाही तेव्हा. न्यूझीलंडमध्ये जर तुम्ही निसर्गप्रेमी असाल की नाही तर नक्की भेट द्या. नक्की म्हणजे नक्की. असं हे बघा कशी मुलं खेळवत आहेत. पॅरेंट्स घरी आहेत ना आता, ते बघा छोटं मूल कसं खेळतंय. तर घरं तुम्ही बघाल ना तर एकशे एक आहेत. हा असं घरं खूप सुंदर आहेत. तर अशी घरं आणि रस्ते तुम्ही बघितले असतील. खूप हवा आहे तर मी ना इकडचं एक ओल्ड एज हाऊस दाखवते. हे आहे ना, हे ओल्ड एज होम आहे म्हणजे रिटायर्ड होम आहे, जिथे सगळी इकडची वृद्ध माणसं असतात की नाही ती राहतात. आणि तिथे त्यांची चांगली सोय होते की नाही म्हणजे राहण्याची, कारण एकटं राहण्यापेक्षा की नाही तिथे ती लोकं राहतात आणि तिकडे त्यांची केअर होते. तसं लोक असतात भरपूर. परत हे बघा, हे आहे रिटायर्ड हाऊस हे, आणि रिटायर्ड होम आहे हे. तर इथे सगळी केअर होते. इथे हे रिटायर्ड होम आहे जिथे म्हाताऱ्या माणसांसाठी चांगली सोय असते, त्यांची केअर केली जाते. असं तर इथे जसं स्पेशल महत्त्व आहे की नाही, म्हणजे जिथे वृद्ध माणसांसाठी इथे चांगल्या सोयी असतात. सो त्यांना पेन्शन असते, त्यांची खास अशी केअर केली जाते. असं असतं. हे रिटायर्ड होम आहे आणि इथे बघा कोणाला घर घ्यायचं असेल तर न्यू प्रोजेक्ट आहे बघा. विलाज अँड युनिट्स फ्रॉम म्हणजे. आज गाड्या दिसत आहेत बऱ्यापैकी. तिकडे आहे ना हिल्सबोरो बीच आहे तिकडे त्या बाजूला. ते बघा तिथे त्या बाजूला तो बघा बीच आहे तिकडे. असं मला आहे ना सर्दी तशी होत नाही पण अशी गार हवा सुटली की नाही सर्दीचा त्रास होतो मला. अशी सर्दी नाही आहे मला. लोक आता ना गाड्या का दिसत आहेत माहितीये का, पार्सल घ्यायला चालले आहेत लोक. कारण घरी पार्सल नाही येत आहे आता. काय पार्सल घ्यायला चालले. हे बघा हे रिटायरमेंट हाऊस आहे, केवढं मोठं आहे बघा. तिथून जे स्टार्ट झालं ना ते इथपर्यंत आहे बघा. हे बघा येते किती मस्त छान आहे की नाही. हवा खूप आहे ना, हवेचा आवाज येईल तुम्हाला. माझे बघा केस किती उडत आहेत.
पण कसं आहे माहिती आहे, हे वातावरण गार अशी हवा आहे, हवा आहे भरपूर, पण हे पाऊस नाही आहे, ते एक बरं आहे. हे बघा, हे सलोन आहे ते या बाजूला, आणि लवकरच कसं हे दिसेल आपल्याला काउंटडाऊन आणि के एफ सी. मला बघायचं के एफ सीची काय, मी घ्यायला नाही आले काय, मी काय आता घेणार नाही, कारण लाईन किती आहे ना ती तुम्हाला दाखवायची आहे. कमेंट असे आले होते की ताई दाखव एरिया वगैरे, त्याच्यामुळे म्हटलं की तुम्हाला दाखवूया केवढा मोठा एरिया आहे. हे बघा, इथे बघा कॅक्टस आहे, म्हणजे निवडुंग म्हणतो ना आपण ते. हे बघा इथे ती फुलं आहेत, मस्त आहेत बघा, किती मस्त फुलं आहेत, छान आहे की नाही कलर. नॅचरल ब्युटी किती छान असते बघा, वेगवेगळ्या प्रकारची फुलं आहेत बघा अशी, है ना, अशी कापली झाड. हेडफोन लावला आहे, काय माहिती कसा आवाज येत असेल, हवा पण आहे. म्हटलं चला आज एरिया तुम्हाला दाखवायचाच आपला इकडचा. बघा किती मस्त कार आहे. बोलत बोलत माहिती आहे का खूप लांब आले. जवळजवळ 20-25 मिनटं मी चालत आले, पण व्हिडिओ बघते आता केवढा होईल, पण असं काटकूट करून होईल तेवढा होईल. ते बघा इथे ना हे चाइल्ड केअर आहे, ते बघा ते चाइल्ड केअर आहे इथे या बाजूला, डे केअर म्हणतो ना आपण ते लहान मुलांना सांभाळण्यासाठी, ते पण आहे. केस असे उडतात ना, सारखा असा हात लावायला लागतं. तर आम्ही ना जेव्हा मी जे विजय आणि मुक्ता आम्ही जेव्हा आलो होतो ना, तेव्हा आम्ही इथे राहायचो. ते तुम्हाला दाखवते, छान होतं घर हां ते. ते आता मी ना त्यांची ॲड बघितली होती, त्यांनी त्यांना ते घर आता रेंटने द्यायचं आहे ना, त्यांची ते जे ओनर आहेत ना अंकल, त्यांची मी ॲड बघितलेली. तर ते घर $1,000 पर वीक भाड्याला देणार आहे. इथे भाडं खूप महाग आहे ना न्यूझीलंडमध्ये, मग घर घेतलेलं खूप फायदा असतो बघा, माहिती आहे का. हे बघा इथून गेलं की नाही आतमध्ये असं की आम्ही तिथे राहायचो. इकडे खाली आहे घर, असं तिकडे आम्ही राहायचो असं. तर मी जॉबवरून येते की नाही, तर ती बस आहे की नाही, तिचा लास्ट स्टॉप पण इथेच आहे पुढे. तिथे काउंटडाऊन आहे, के एफ सी आहे तिथे, ठीक आहे. विजय आणि मुक्ताला माहिती नाही केवढ्या लांब मी चालत आले ना, मग त्यांना आहे ना व्हिडिओमध्ये दिसेल की के एफ सीमध्ये काय आहे सिच्युएशन, ते पण बघतील ना व्हिडिओ थ्रू असं. आता ही लोकं जी येतात की नाही गाड्या वगैरे घेऊन, ती तिकडनंच येत आहेत पार्सल घेऊन. लोक कंटाळले ना घरचं खाऊन, एक महिना एक आठवडा लॉकडाऊन होतं असं, आणि मग काय करणार असं आहे. खेळतोय बास्केटबॉल इथे आहे, कोणाला रिनोव्हेशन जर करायचं असेल तर इथे त्यांचं ऑफिस आहे. खूप कॉस्टली आहे रिनोव्हेशन वगैरे, पण करावं तर लागतंच की नाही असं आहे. बस येते की नाही समोरून, तिचा लास्ट स्टॉप आहे, याच बसने मी कामावरून येते. ऑफ स्ट्रीट पार्किंग सांगितली होती की नाही, म्हणजे अशी पार्किंग, हा छोटा रस्ता असतो की नाही, ते इथे आपण गाडी लावू शकतो. पण ही जी येल्लो लाईन आहे ना, ह्याच्या पलीकडे गाडी उभी करायची, इथे इथे गाडी अलाउड नाही आहे पार्क करायला, नाही तर फाईन बसतो. ही ऑफ स्ट्रीट पार्किंग आहे बघा, म्हणजे घराच्या बाहेर असं जर घर असेल तर इथे बघा पार्किंग नाही आहे, तर त्यांना तिथे पार्किंग आहे असं. बघा केवढं मोठं असं छान असं झाड लिहिलं आहे ना, मस्त वाटतं घराच्या बाहेर असं भिंतीसारखं, म्हणजे कोणाला काय दिसणार पण नाही त्या पलीकडचं. इथे काम चालू आहे घराचं,
घरं, मोठे मोठी झाडं, बघा घर सुटसुटीत आहे ना, एकदम छान आहे, मस्त फुलं आहेत, छान आहे, मस्तच. तो मंजिल जरूर मिलेगी, सिर्फ चलते रहना है, चलते रहना है, चलते रहना है. हे बघा इथे पण एक झाड आहे, आपलं झाड आहे, वेगळंच आहे काहीतरी. नाव सांगा बरं, कोणाला माहिती असेल हे कुठलं झाड आहे. झाड हे मी गावी बघितलंय नदीकाठी. हे बघा हे झाड असतं की नाही सांगा बरं कमेंटमध्ये. हे बघा हे झाड, वाव, इथे किती छान आहे बघा, फुलं, असं फुलांचा बहर आहे बघा, किती वाव, मस्त वाटतंय. काय इथे लिहिलं आहे, बापरे किती छान असा बहर आलेला आहे बघा. हा बघा गवत असतं ना गवत, त्याला वरती असं फुलं आली आहेत, त्याचा हा बहर आहे बघा, मस्त आहे, छान आहे, मस्त आहे. न्यूझीलंडमध्ये जर तुम्ही फिराल ना, छान मस्त हेच बोलत राहा. खरं सांगते, टेनिस कोर्ट आहे हे बघा इथे, तर मुक्ताला टाकलं होतं एक वर्ष, तर तुम्हाला टेनिस कोर्ट पण दाखवते. तर इथे मुक्ता जायची, एक वर्ष जायची, तेव्हा आम्ही ते जवळच राहायचो ना, ते अंकलचं घर दाखवलं ना तुम्हाला, तिथे आम्ही राहायचो. तर मुक्ताला इकडे आम्ही टाकलं होतं एक वर्ष. हे बघा इथे टेनिस कोर्ट आहे, हे बघा हे पार्किंग आहे, इथे टेनिस कोर्ट आहे. चांगलं आहे, मुलांना आवड असते की नाही इकडच्या, आहे बघा मुलं खेळत आहेत दोघं, तसं आहे. आवडलं, त्यावर बहर आलेला छान दिसतं. हे आपलं काउंटडाऊन, जिकडनं तुम्हाला एकदा व्हिडिओ दाखवला होता ग्रॉसरीचा, ते आपलं हे काउंटडाऊन असं. लास्ट स्टॉप त्या बाजूला ही सगळी दुकानं आहे, ते टेकअवेज वेंडीज आहे इथे, बर्गर वगैरे सगळं, म्हणजे मॅगडीसारखंच आहे वेंडीज म्हणून. तर इथे एवढी काय गर्दी नाही आहे, पण अच्छा ही KFC ची लाईन आहे बघा, ही KFC ची लाईन आहे ड्राईव्ह थ्रूची, तिथपर्यंत आहे, तिथून तिथपर्यंत, तिथे आहे KFC. पण वेंडीजला लाईन नाही आहे. ओके, KFC खूप आवडतं लोकांना, KFC फक्त बिझी आहे बघा. इथे इंडियन आहे रेस्टॉरंट, ते मला वाटतं बंदच आहे. तर टेकअवे चालू झालं आहे, तर ड्राईव्ह थ्रूला थोडीशी गर्दी आहे, ठीक आहे, म्हणजे वेटिंगला गाड्या आपण बघितल्या. झाड आहे बघा फुलाचं, मस्त कलर आहे. का मंडळी, हा हिल्सबोरो बीच आहे, इथे पण जाऊया आपण एकदा. छान असे अपार्टमेंट्स आहेत ना, हे बघा कोणाला घ्यायचं असेल घर तर सांगा. हे बघा छान आहेत घर, अपार्टमेंट्स ते दाखवलं ना तुम्हाला मग अशी. काम चाललंय ना, अशी घर बांधतात इथे. हे बघा मस्त फूल आहे, छान आहे बघा फूल. बघा किती मस्त आहे, मस्त झाड आहे. चला आली मी घरी, बघा तुम्ही हा व्हिडिओ कसा वाटतोय, जसं जमलं तसा बनवला आहे, आणि कसा वाटला सांगा नक्की कमेंटमध्ये, ठीक आहे. म्हणजे एक वॉक पण झाला आणि तुम्हाला दाखवलं कसं आहे सगळं,
KFC मध्ये KFC पण बघितलं, काय सिच्युएशन आहे. बऱ्यापैकी ठीक आहे, एवढं काय नाही. मला व्हिडिओ नक्की सांगा. ओके, बाय, टेक केअर.